आपण एक दादांना किंवा पवार साहेबांनी वाढावी की आमच्या आरक्षणा बाबतीत जर का भूमिका स्पष्ट नाही घेतली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचा माणूस उभा करणार बारामती. पवार साहेब चार वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साधा ऍफिडेव्हिट सुद्धा केंद्र पवार साहेबांनी पाठवला. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. 60,000 धनगर समाजाचं मतदान आहे, एवढं मतदान गेले अनेक वर्ष पवार साहेबांवर प्रेम करते, पवार कुटुंबियांवर प्रेम करते. त्या ठिकाणी कधी कुणी पवार साहेबांच्या विरोधात भूमिका घेतली नाही, कुणीच नाही. परंतु आज जर का आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण असेल, वेगवेगळ्या आरक्षणाच्या बाबतीत सगळेच आंदोलन करतोय. त्या ठिकाणी देखील मराठा जालन्याच्या तिथं जाऊन सगळेजण भेटी गाठी घेतल्या. परंतु चौंडीमध्ये उपोषण चालू होतं किंवा आज इथं उपोषण झालं, आज आपण 5 दिवसांनी आला, त्यावेळेस पण कोणच नाही आलं चौंडीला. जाईल पण कोण बाकीचे कोणच ठिकाणी 8-10 दिवस आम्ही जात होतो. जालन्याला व्हायलन्स झाला दादा, लेट मी करेक्ट यू, व्हायलन्स झाला महिलांवर जेव्हा अन्याय झाला त्या दिवशी साहेब गेले. लेट्स हॅव सम फॅक्ट्स राईट. जेव्हा महिलांवर आणि लहान मुलांवर लाठीचार्ज झाला तेव्हा साहेब गेले. आणि चौंडीला माझ्यापेक्षा जास्त कोणी जात नाही. आपण पार्लमेंटमध्ये बऱ्याच वेळा आरक्षणाबाबतीत आम्ही अभिनंदन करतो की आपण त्या बाबतीत आवाज उठवला. आताची भूमिका तर अशी की 3 दिवस राहिले सरकारी ज्या दिवशी आता ते आता मी बोलले ना, आता शिंदेंनी सांगावं ट्रिपल इंजिन सरकारने सांगितलं पाहिजे. मी कसं सांगणार, मी थोडी सरकारमध्ये, जे सरकारमध्ये त्यांनी उत्तर दिला पाहिजे. मी तुमच्या बरोबर आहे या बाबतीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी मान्य करते ना, 9 ते 14 मध्ये दादा इथे उपमुख्यमंत्री होते. मी दादाला विचारते ना काय पोझिशन होती. मी तर कधीच मंत्री राहिलेले नाही, मी तर पक्षाकडे एक लोकसभेचं तिकीट मागते आणि मी तुमच्या सगळ्यांचे प्रश्न पूर्ण ताकदीने मांडलेले. म्हणजे माझ्याबद्दल तर तुम्ही काय बोलता. आपण एक दादांना किंवा पवार साहेबांनी वाढावी की आमच्या आरक्षणा बाबतीत जर का भूमिका स्पष्ट नाही घेतली तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमचा माणूस उभा करणार बारामतीमधून. म्हणजे ना हे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला लढायचा अधिकार आहे. मी लोकशाहीवाली, मी दिल्लीवाल्यांचा की दडपशाहीवाली नाही, मी लोकशाहीवाली. तुम्हाला सगळ्या लढायचा अधिकार आहे आणि असलाच पाहिजे, असलाच पाहिजे. लोकशाही आहे, लढलंच पाहिजे सगळ्यांनी. 20 वर्ष बघितलं आमची कशी फसवणूक झाली. 1950 ला आम्हाला धनगर आरक्षण दिलं. 1950 नंतर आपली पण भूमिका स्पष्ट पाहिजे. आपण एकच म्हणतो, एकच म्हणतो, 1950 ला आम्हाला परमपूर्ण प्रवासात आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलं. त्याच्यानंतर 70 वर्ष झालं, भारतीय जनता पार्टी 14 ते 23 पर्यंत सरकार आलं. हे आम्हाला मान्य आहे, फडणवीसांनी फसवलं. पण त्याच्या आधी पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साधा ऍफिडेव्हिट सुद्धा केंद्र पवार साहेबांनी पाठवला नाही. पवार साहेबांनी आम्हाला एमटीसी मध्ये टाकलं पाहिजे. ऍक्च्युअल मागणी आमची एसटी होती, पवार साहेबांनी आम्हाला एमटीसी मध्ये टाकलं आणि मग कितना प्रॉब्लेम आमचा क्रिएट झाला. याचं उत्तर मग आम्हाला तुम्ही तरी देणार. मग आजीनंतर आम्हाला उत्तर द्यावं की आम्हाला 50 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला फसवलं. आमच्या समाजाला प्रश्न विचारा अनवट आहे.
आता मागे सरकार मदत करत बसले वैचारिक देवण घेवण सुरू आहे तुम्ही आम्हाला उत्तर द्या खाली खाली बसून बोला खाली बसून बोला खाली बसून खाली बसून खाली बसून चर्चा करा भरपूर चर्चा होते भरपूर चर्चा होते खाली बसून खाली बस सुप्रियाताईंनी ही आंदोलनाला भेट दिली आणि आपल्या समाजाच्या भावना जाणून घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला. 2014 ला मला स्वतःला देवेंद्र फडणवीसांनी सरबत पाजवून पहिल्या कॅबिनेटचा शब्द दिला त्याला 10 वर्ष झाली परंतु अद्याप आपला विषय मार्गी लागलेला नाही. परंतु सुप्रियाताईंनी अनेक वेळा सभागृहामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं धनगर समाजाची बाजू मांडलेली आहे. परंतु ताई आमच्या समाजाचा प्रश्न एकच आहे की तुम्ही धनगर समाजाच्या बाजूने पवार कुटुंबियांनी सातत्याने पाठिंबा दिलेला आहे. जाहीरनाम्यामध्ये सुद्धा 2009 धनगर समाजाला आरक्षण मिळावं ही भूमिका घेतलेली. परंतु ज्यावेळेस सरकार येतं त्यावेळेस आपल्या पक्षाचे आदिवासी आमदार एका बाजूला धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी पुढे येतात आणि एका बाजूला आपली राष्ट्रवादीची भूमिका धनगर समाजाच्या बाजू. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.